अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जात असलेला होळी हा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला गेला। रंगांच्या या सणाला परंपरागतपणे दोन दिवस साजरा करण्यात येतो। सुरुवातीला होलिका दहन करण्यात येते तर दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण करत धुलीवंदनाचा आनंद लुटला जातो। काही भागांमध्ये याला धुळवड देखील बोलतात। असाच हा होळी आणि धुलीवंदनाचा सण जामनेर शहरात देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। होळीच्या दिवशी नागरिकांनी एकत्रित येत होळीची विधिवत पूजन करून होलिका दहन करत एकमेकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनाला रंगांची उधळण करत जणू काही अवघा आसमंत रंगांनी माखून टाकत धुलीवंदन साजरं केलंय। गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे जणू हे रंग कुठेतरी हरवल्यासारखे वाटत असताना कोरोनापासून सुटका होताच लहानग्यांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांनीच या रंगपंचमीच्या सणामध्ये स्वतःला झोकून घेत या सणाचा पुरेपूर आनंद लुटलाय। पारिजात कॉलनी जामनेर दरवर्षी विविध उपक्रम राबवित असते। यामध्ये होलिका पूजन असेल, धुलीवंदन असेल, कॉलनी स्वच्छता मोहीम असेल किंवा सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये एकमेकाच्या घरी वाढदिवसाचे प्रसंग असतील, या सर्वांना कॉलनीचा एक ग्रुप तयार केलेला आहे आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून सर्वांच्या सुखदुःखामध्ये ही कॉलनी सहभागी होत असते। त्या कॉलनीचं वेगळेपण असं की सर्व नोकरदार वर्ग, त्याच्यानंतर काही शेतकरी वर्ग, काही व्यावसायिक वर्ग या कॉलनीमध्ये राहतात आणि या सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून कॉलनीचा एकोपा सर्वांनी जपून ठेवलेला आहे। या कॉलनीतर्फे सर्व जामनेरवासियांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि जो कोरोनारूपी राक्षस 2 वर्षापासून आपल्या मानगुटीवर बसलेला होता त्याचं भूत कुठेतरी कमी झालेलं आहे आणि तो आनंद 2 वर्षापासून बाल गोपाळांना मिळत नव्हता, यावर्षी तो उत्साह त्यांच्यामध्ये दिसून येत आहे। यावर्षी जी होळी होणार आहे कॉलनीची ती खूप मोठ्या उत्साहात साजरी होते आणि सर्व कॉलनीतर्फे जामनेरवासियांना या होळीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। आपण होळीनिमित्त इथं पारिजात कॉलनीचे सगळे बाळ गोपाळ आणि सर्व मित्रमंडळी इथे जमा झालेलो आहोत। तर या होळीच्या निमित्तानं या 2-3 वर्षापासून कोणतेही प्रोग्राम आपल्या पारिजात कॉलनीत न होता, आता ह्या होळीच्या निमित्तानं सगळेजण यावर्षी सगळे जमा झालेलो आहोत। तर ह्या सणाकरिता सगळ्यांमध्ये उत्साहाचा एक आनंदाचा एकदम बाळगोपाळांमध्ये जो काही उत्साह दिसत आहे तो उत्साह आम्हाला 2 वर्षापासून काही भेटला नाही पाहायला, यावर्षी तो भेटतो आहे। तरी सगळ्यांना आमच्या पारिजात कॉलनीवासियाकडनं सर्व होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। Thank you।
या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.